फुल भरलेले, पण आता तोंड धरलं. गोड चालत नाही, डायबिटीस आहे. तुपाचं चालत नाही, बीपी आहे. मसाल्याचं चालत नाही, पोटात आल्सर आहे. अवघडच अवघड आहे. तोंड भरलं, घर भरलं आणि तोंड धरलं म्हणतात. मग वैभव कधी मिळावं? तारुण्यात मिळावं. वेदांतामध्ये दोन शब्द आहेत, एक जीवनमुक्ती आणि एक विदेह मुक्ती. थोडं ऐका, ब्रह्मज्ञान झालं पण अजून प्रारब्धाचा क्षय झालेला नाही, त्यालाही प्रारब्ध भोगावं लागतं. तो मधला जो काळ आहे, ब्रह्मज्ञान झाला, जीवग्रंथीचा बाध झाला, तरी तो बाधित अनुवृत्तीने जगत असतो आणि प्रारब्ध जेवढा आहे तेवढा त्याला जगावंच लागतं. हा जो काळ आहे ह्याला जीवनमुक्ती म्हणतात. पण ब्रह्मज्ञान झालं, प्रारब्धही भोगून संपलं, तस्य प्राणहान उत्क्रामंते अशी श्रुतीमाता वेद बाप आपला म्हणतो. आणि मग त्याचं पंचतत्वाध्येय विलीन होतो आणि तो जीवात्मा विदेह कैवल्याला प्राप्त होतो. ह्याला विदेह मुक्ती असं म्हणतात, असं म्हणतात. म्हणून वेदांतानं सुद्धा विदेह मुक्तीपेक्षा जीवन मुक्ती विशेष मानली. म्हणजे म्हाताऱ्यात वैभव, म्हातारपणी वैभव भेटण्यापेक्षा तारुण्यात भेटलं पाहिजे. मग देवी आता वेळ नको लव, सत्वर लवकर. कारण का? तू मला प्रसन्न होशील, मला मोकळं करशील आणि माझं आयुष्य संपून जाईल. मग मला मोकळेपणाचा आनंद लुटता येईल का? खरंच त्या बाया भाग्यवान आहेत, लग्न झाल्या झाल्या नवऱ्याला घेऊन औरंगाबादला राहायला येतात. ज्या सासरू असतात किती अवघड आहे. मला मोकळं मग आयुष्य पूर्ण पाहिजे ना. आणि महाराज, मी अशा काही बाया बघितल्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचा सासरवास संपलेलाच नाही. कारण म्हातारीला आयुष्य तेवढं, तिला आयुष्यच तेवढं. म्हणून मला लवकर प्रसन्न हो. आता काय, लवकर प्रसन्न हो म्हणत असताना मग कोणत्याही देवतेला आधी प्रलोभन दाखवावं लागतं. मग मी तुला प्रसन्न झाले, मला काय देशील? रोडगा वाहीन. मी तुला काय वाहील? रोडगा वाहील. आता रोडगा म्हणजे काय आहे? रोडगा एक खाण्याचा प्रकार आहे. तो रोडगा कसा केला जातो लिहून घ्या साहित्य. पाच गोष्टी मिसळाव्या लागतात तेव्हा रोडगा होतो. पाहता ना माझ्याकडे, गव्हाचं पीठ एक, त्याच्यात डाळीचं पीठ दोन, त्याला चुरण्याकरता दूध किंवा पाणी तीन, त्याच्यात काळवण्याकरता गुळ चार, आणि त्याला भाजण्याकरता तेल किंवा तूप, किती झाले? पाच. म्हणजे काय करायचं? ते गव्हाचं पीठ आणि कणी डाळीचं पीठ हे दुधामध्ये घट्ट तिंबायचं. तिंबणंच म्हणता ना तुम्ही, घट्ट तिंबायचं आणि ते असे जाड जाड थापायचे आणि तव्यावर टाकून तेल किंवा तूप सोडून त्याला खरपूस भाजून घ्यायचे. रोडगा पातळ कधीच नसतो. रोडगा कसा असतो? जाडच असतो. रोडगा जाड असतो. म्हणून एखाद्या बाईने जर भाकर जाड केली तर आपसुक शब्द तोंडात, काय रोडगे करून ठेवलेस ग? म्हणजे रोडगा कसा असतो? जाड. आई मी तुला रोडगा वाहीन, तू जर मला प्रसन्न झाली तर. आता रोडगा हा झाला, पण लक्षणे तू रोडगा काय करायचा? हा रोडगा कोणता आहे मग ऐका. जसा रोडगा पाच गोष्टीपासून बनतो, तसा देहरूपी रोडगा सुद्धा पाच तत्वापासून बनतो. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ. म्हणजे पाच तत्वापासून बनलेला हा देह. देवी, हे सद्गुरुनाथ, तुम्ही जर मला प्रसन्न झाले तर माझा देहच मी तुम्हाला अर्पण करेल. देहच का? ऐका, देवाचे एक कॅटेगरी आहेत. जसा क्लास वन ऑफिसर, क्लास टू ऑफिसर हे जशा ग्रेड आहेत ना, तसे देवाचेही ग्रेड आहेत. सुरत सांगितलं चालेल ना. सगळ्यात शूद्र देवता, दोन लिंब दिलं की खुश होतो. सगळ्यात लहानी देवता काय? लिंबू कापा, खुश. त्याच्यावरच्या कॅटेगरीचा देवत लिंबावर खुश होत नाही, त्याला कांदा लागतो. तोही कोंबडीनं दिलेलाच. बडी कोंबडी कोणता कांदा देते? गळ्यात माळे असं म्हणू नये. ते लागत. त्याच्यावरच्या कॅटेगरीची एक देवी, देव आहे, ते अंड्यावर नाही भागत, त्याला कोंबड लागतं. त्याच्यावरच्या कॅटेगरीचा देव आहे, त्याला कोंबड नाही, त्याला बोकड लागतं. हो, ते मी ऐकलं होतं येरमाळ्याला, पण आता इथं नाही म्हणत. तुम्हाला ऐकायचं असेल तर कीर्तन सुटल्यावर भेटा, मग ऐकून दाखवील तुम्हाला मी काय ऐकलं. आणि मग अशा कॅटेगरी आहेत ती वरचा देव. पण ऐका, आमची जी देवी आहे ना, ह्या देवीला कोंबड, बोकड, मठ असलं काहीच लागत नाही.
ह्या देवीला काय लागतं? नाथ भागवतातली ओवी सांगतो, येर देवाची कथा कोण, थोरला देव लाचुंगा पूर्ण, आणि तोही न भेटे प्राण घेतल्या वाचून. हा जो थोरला देव नाही, कोंबडन बकर हे नाही लागत त्याला, त्याला काय लागतो? देह समर्पी जे देवा, भार काहीच न घ्यावा, आपला देह समर्पावा लागतो. म्हणून काय करावं? देवाच्या चरणावरून सद्गुरूच्या चरणी आपला देह समर्पित करावा. सद्गुरूच्या चरणी देह समर्पित करणं म्हणजे काय? चांगला एक चाकू घ्यायचा, मोठी सुरी घ्यायची, आणि सद्गुरूच्या गळ्यावर असं हात कापायचा. हा हे घ्या गुरुजी, तुम्हाला हात हात हा घ्या, हात पाय कापाय, ह्याला नाही देह समर्पण म्हणतात. देह समर्पण काय असतं? देवाकडे सद्गुरूकडे. आचार्य उपास्ती या ओवीवर ज्ञानोबऱ्याने सांगितलं, या देहाची माती. महाराज ऐका, आयुष्यात या हाताने सद्गुरूची सेवा घडावी, या डोळ्यानं सद्गुरूचंच रूप पहावं, या मुखाने सद्गुरूचंच नाव घ्यावं, या कानाने सद्गुरूचीच कीर्ती ऐकावी, एवढीच याला देह समर्पण हे कमी आहे, ही अपेक्षा ठेवावी. आमचा देह पडल्यानंतर आमच्या देहाची माती सद्गुरूचे पाय जिथे तिथेच पडावी. या देहाची माती मिळविन ती क्षिती, जेथे श्री चरण उमटती आराध्याचे, ह्याला देह समर्पित म्हणतात. मग ती म्हणते, आता मी तुला देहच समर्पित करील, आई सत्वर पाव गे मला, मला लवकर प्रसन्न हो. इथं गे शब्द, सत्वर पाव गे, किती लढीवाळपण आहे. हा काय ग, काय करतेस गे, हे तुम्ही जे कोकणस्त ब्राह्मण पाहिले तर त्यांच्या भाषेमध्ये गे शब्द जास्त. म्हणजे अग आई, अग आई, लढीवाळपणा एक संबंध आहे. काय एखाद्याकडे मागायचं असेल ना, तर काय करावं? एक तर सेवा करावी मागावं, नाही तर संबंध जोडावा मागावं. नोकर म्हणतो, मालक 5,000 रुपये दे, आज 1 तारीख आहे. त्यांनी मागितलं, पण सेवा करून मागितलं. तेवढ्यात मुलगी येते, म्हणते बाबा आमच्या कॉलेजची सहल निघाली, 5,000 रुपये द्या. मुलगी मागते, नोकरही मागतो, पण दोघांच्या मागण्यात फरक आहे. एकाने सेवेतून अधिकार मिळवलाय, आणि एकाने संबंधातून अधिकार मिळवलाय. इथं त्या सद्गुरु देवीशी, पांडुरंग परमात्मा देवीशी ती म्हणते, अगाई मला सत्कर सत्वर पाव, मी तुला रोडगा वाहिला, भाषा नाही, वाहते वर्तमान नाही, मग वाहीन काय आहे, भविष्य काळ आहे, मी तुला वाहीन, म्हणजे हिला याच्या आधी काहीतरी पाहिजे असावं. मग हिला काय पाहिजे? आता त्याची यादी चालू झाली, तिची पहिली मागणी, पहिली प्रार्थना पहिल्या चरणात आहे. ससरा माझा सासरा माझा गावी गेला, माझा सासरा 10 नालायक पिळे असतील तेव्हा मुच्छड जन्माला आला असेल. इतका बेकार आहे माझा सासरा, काय सांगू तुला, ह्याला लवकर धाड. हा नाही, हा गावी गेलाय, कुठे गेलाय? गेलाय वेरूळकडे का कन्नडला पाठू? ट्रॅफिक कोणत्या रोडला जास्त आहे? पुणे रोडला जाऊ द्या, वाळूजला पाठू. वाळूजला गेला, माझी ननंद वाळूजला दिलेली आहे, आणि आई एवढे तरुण मरतात ग ठेसून, मारणं याला ठेसून. सासरा गावाला गेलाय, त्याला तिकडंच खपो, सासऱ्याला मारून टाक. आता शोधलं पाहिजे सासरा कोणता आहे. बाबा धरा काळीचार.
नवविध भक्तीचा करीन नवरात्रा, भक्तीचा करीन नवरात्रा, करुणी पोटी मागेन ज्ञान पुत्रा, करुणी पोटी मागेन ज्ञान पुत्रा, धरीन अंतरी सद्भावच्या मित्रा, धरीन अंतरी सद्भावच्या मित्रा, दंभ सासऱ्या सासऱ्या सांडी नको पात्रा, दंभ सासऱ्या सासऱ्या सांडी नको पात्रा, दंभ सासऱ्या सासऱ्या दंभ सासऱ्या पाणी नको पात्रा, दंभ सासऱ्या सासऱ्या सांडी पाणी नको पात्रा, आईचा जोगवा जोगवा मागे ना, आईचा जोगवा जोगवा मागे ना, आईचा जोगवा जोगवा मागे ना, आईचा जोगवा जोगवा मागे ना। आता सासरा कोण आहे ती म्हणते दंभ सासऱ्या सांडी नको पात्रा, दंभ नावाचा सासरा आहे। दंभ म्हणजे काय बर? हा दंभ काय? मारा दंभ लय वाईट। ज्याला परमार्थात यशस्वी व्हायचं त्याने काय करावं? हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा। दंभ म्हणजे काय? जे आहे ते दिसू देत नाही आणि जे नाही ते दाखवल्याशिवाय राहत नाही। विश्वमौली ज्ञानोबराची ओवी किती गोड आहे, ज्याने सत्याचा भोकसा काढिला असत्य तृण कुठा भरिला, तो भवानी आई रुडगा वाही न तुला, भवानी आई रुडगा वाही न तुला, रुडगा वाही न तुला, जाऊ माझी फड फड बोलती, जाऊ माझी फड फड बोलती, जाऊ माझी फड 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 बोलती, जाऊ माझी फड 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 बोलती, हे बोडकीच कर गतीला भवानी आई रोड गावाई न तुला, भवानी आई रोड गावाई न तुला, रोड गावाई न तुला, भवानी आई रुडगा वाही न तुला, रुडगा वाही न तुला, ए नंदेच कारट किर किर करीत, 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 भवानी आई रुडगा वाही न तुला, रुडगा वाही न तुला, दादूला मारुनी आहुती देईन, दादूला मारुनी आहुती देईन, दादूला मारुनी आहुती देईन, दादूला मारुनी आहुती देईन, मोकळीच कर गे मला, मोकळीच कर गे मला, मला मला तुला रुडगा वाही न तुला, भवानी आई रुडगा वाही न तुला, रुडगा वाही न तुला, सतवर पाव गे मला, सतवर पाव गे मला, भवानी आई रुडगा वाही न तुला, भवानी आई रुडगा वाही न तुला, रुडगा वाही न तुला, एका जनार्दनी सगळे समरू दे,
काजनार्दनी सगळेच मरुदे, हे काजनार्दनी सगळेच मरुदे, हे काजनार्दनी सगळेच मरुदे, हे एकटीच राहू दे मला, हे एकटीच राहू दे मला, मला मला तुला रुड गावाईन तुला भवानी आई रुड गावाईन तुला श्रीहरी भक्तिपरायण नवनाथ महाराज जाधव आणि संतोष महाराज संबळे दोघं चाल म्हणतील. श्रोते मंडळींना विनंती आहे, मोबाईल आपले सर्व बंद करून ठेवा, मौनामध्ये ठेवा. सत्वर पावगे मला, सत्वर पावगे मला, सत्वर पावगे मला, मला सत्वर पावगे मला, मला सत्वर पावगे मला, मला सत्वर पावगे मला, सत्वर पावगे मला, सत्वर पावगे मला, भवानी आई रोड गावाहीन तुला, सत्वर पावगे मला, मला सत्वर पावगे मला, भवानी आई रोड गाव
जीन तुला भवानी आई ऋण गावा जीन तुला 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 सतवर पाव के मना मना सतवर पाव के मना आ
आई ना तुला भवानी आई रुड गावाही ना तुला सासरा माझा गावी गेला तिकडच खपवी त्याला भवानी आई रुडगा वाहिन तुला सासू माझी जाच करीते लवकर निर्दळी तिला भवानी आई रुडगा वाहिन तुला जाऊ माझी फडफड बोलते बोडकीच करग तिला भवानी आई रुडगा वाहिन तुला नंदेच कार्ट किरकिर करीत मॉनिटरचा आवाज वाढवा येत नाही नंदेच कार्ट किरकिर करीत खरुजच होऊ दे त्याला भवानी आई रुडगा वाहिन तुला दादूला मारुनी आहुती देईन मोकळीच करगे मला भवानी आई रुडगा वाहिन तुला एका जनार्दनी सगळेच मरू दे मंडपातले सोडून एकटीच राहू दे मला भवानी आई रुडगा वाहिन तुला सत्वर पावगे मला भवानी आई रुडगा वाहिन तुला काळी चार अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती हाती अरे बोध परडी घेऊनी
जगदंबे गोंधला येई हो जगदंबे गोंधला येई हो जगदंबे गोंधला येई हो जगदंबे जगदंबे नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिम विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतम सुविचार युक्तम नमामि जोगम शिरसा गुरुंतम जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते चिवंदू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारोनी आता सत्वर पावगे मला भवानी आई रुडगा वाहिन तुला सत्वर पावगे मला भवानी आई रुडगा वाहिन तुला सेवेकरता निवडलेला अभंग पैठण निवासी शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज यांचा अत्यंत गोड सुंदर भारुड्या प्रकरणातील आणि रुडगा या सदरातील अत्यंत गोड असा अभंग आहे आणि साधक जगदंबेसमोर विकारमुक्त होण्याकरता आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो किंवा लौकिक भाषेमध्ये देवीला नवस करतोय विठ्ठला विठ्ठला उपस्थित सर्व भाविक मंडळी सज्जन गुणीजन सर्व महाराज मंडळी ब्रह्मवृंद साधू समाज यांच्या भव्य आणि पावन उपस्थितीमध्ये या संभाजीनगर परम पावन नगरीमध्ये स्वानंद सुखनिवासी परम आदरणीय परम श्रद्धेय गुरुनाम गुरु सद्गुरु योगीराज हंस तीर्थ स्वामी महाराज तथा अण्णा महाराज यांच्या जन्मशताब्दीचं औचित्य साधून या ठिकाणी परम आदरणीय परम श्रद्धेय अण्णा महाराज नाना महाराज अंबरीश महाराज अनिरुद्ध महाराज यांच्या प्रेरणेतून यांच्या मार्गदर्शनाने या 11 दिवसीय भव्य दिव्य भक्ती उत्सवाचं आयोजन आहे आणि त्यातील या भक्ती उत्सवातील ही कीर्तन सदरातील आजची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला सर्व उत्सव समिती तथा या उत्सवातील या वारकरी सेवेचं नेतृत्व करणारे महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगाचार्य माझे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तिपरायण कृष्णाजी महाराज आरगडे यांच्या आज्ञेतून यांच्या संपर्कातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. तरी ज्ञानोबराय तुकोबराय जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. आवाज प्लेन करा दादा, इफेक्ट काहीच नको. आज आपण चिंतनामध्ये शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांचा भारुड या सदरातील एक गोड अभंग निवडलेला आहे. या भारुडातून शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज सासुरवासनीचा सासुरवास संपवण्याकरता तिनं जो देवीला नवस केलाय त्या नवसाचं एक चिंतन आहे. आपल्याला ते चिंतन करायचंय. बऱ्याच मंडळीला असं वाटेल खरं तर एका महात्म्याच्या जन्मशताब्दीचा हा भक्ती उत्सव आहे आणि त्यामध्ये देवीचा नवस असा विचार का, ह्या अभंगाची निवड का. कारण जेव्हा माझ्या हातामध्ये पत्रिका पडली तेव्हा महाराजांचा जो परिचय मी वाचला त्याच्यामध्ये महाराजांकरता एक शब्द योजलेला आहे, जगदंब स्वरूप. आणि लगेच मला ज्ञानेश्वरीतल्या 12 अध्यायातल्या त्या ओव्या आठवल्या की विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी आपल्या सद्गुरूला देवी म्हणून वर्णन केलेलं आहे. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये विषय व्याळी मिठी दिधल्या नुटी ताठी ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. गोड असं वर्णन केलं किंवा 9 अध्यायामध्ये म्हटलंय, मनोनी आंबे श्रीमंते निज जन कल्पलते अज्ञापी माते ग्रंथ निरूपिणी. म्हणजे सद्गुरूला सुद्धा आई जगदंबा म्हटल्याची आपल्याकडे उदाहरणं आहेत. मग मला असं वाटलं, मला असं चिंतन करावं असं वाटलं की एकनाथ महाराज आई जगदंबेच्या चरणी हा नवस करत असतील तर मला वाटलं आपण सुद्धा जगदंब स्वरूप असणाऱ्या अण्णा स्वामीच्या चरणी हा नवस करावा म्हणून अभंगाची मी निवड केली. की नाथांनी देवीसमोर ही आपली याचना केली असेल नाथांच्या भाषेचा विचार करायचा ठरला तर, पण एकंदरीत त्या मंडपातल्या वातावरणाकडे पाहिलं तर सर्व सद्गुरु भक्त परायण मंडळी ज्यांची अण्णा महाराज स्वामींवर नितांत श्रद्धा नितांत भक्ती आहे अशी आपण सर्व मंडळी मग आपण महाराजांच्या चरणी स्वामीजीच्या चरणी हा नवस करायचा आहे.
अनवसाची भूमिका मांडणे अधिक विचार मांडून जातो. जीवनात ध्येय प्राप्त करण्याकरता दोन पद्धती असतात, एक पुरुषार्थ पद्धती असते आणि एक प्रार्थना पद्धती असते. ज्यांच्या अंगात बळ असतं ते पुरुषार्थानं ध्येयापर्यंत जातात, पण ज्यांच्याकडे बळ नसतं ना ते मात्र प्रार्थनेने जातात. जरा उदाहरण थोडं दूरान्वयाने होईल पण आपल्याला चिंतन करता येईल. जे भरपूर मार्क पाडतात, म्हणजे ज्यांचे 99%च्या जवळजवळ काय आहे त्यांची, ज्यांचे मार्क आहेत अशांचा नंबर सहज लागतो, पण एखाद्या कॉलेजमध्ये म्हणा एखाद्या ॲडमिशन त्यांना सहज मिळून जातं. मात्र ज्यांचे नंबर मार्क कमी आहेत, समजा काही जर हुशार असलेच तर 35% असतील, असे जी मंडळी आहेत त्यांना मात्र त्या ठिकाणी प्रवेश मिळवण्याकरता कोणाची तरी हांजी हांजी म्हणजेच प्रार्थना करावी लागते. याला मी कायम एक उदाहरण देत असतो. उदाहरण असं आहे, मला आधी औरंगाबाद संभाजीनगर वासियांना एक विचारायचं आहे, तुमच्या इकडे दिवाळी असते का? कायम शिमगाच दिवाळी असते आणि दिवाळीला आपल्या घरामध्ये लाडू करंज्या केल्या जातात. एक जण गेला, मोठा मुलगा गेला, आईनं लाडू करून एका डब्यामध्ये ठेवले होते. मोठा पोरगा गेला, डब्बा उघडला, त्याच्यातला लाडू काढला आणि खायला लागला. ते बारक्या भावानं पाहिलं. मोठा दादा लाडू खातो, आपल्यालाही लाडू पाहिजे म्हणून तो डब्याजवळ गेला, पण त्याचा डब्यापर्यंत हातच पोहोचेना. त्यांनी सर्व उपाय करून पाहिले पण त्याचा हात काय डब्यापर्यंत पोहोचेना. मग तो काय करतो, आईजवळ जातो, म्हणतो आई मला लाडू पाहिजे, सकाळी दिला होता ना, मग आता पाहिजे. दादाला होता दिला का सकाळी, मग दादा आता खातो, मलाही पाहिजे. तो बाल हट्ट. शेवटी आई विचार करते, लाडू करून करून कोणासाठी केली, ह्यांना तर डायबिटीसच आहे. सासऱ्याला तर पचतच नाहीत, लेकरासाठीच केले, मग काय हरकत आहे द्यायला. मग आई जाते, डब्बा उघडते, डब्यातला एक लाडू त्या बारक्या पोराला देते. माझा दृष्टांत संपला. मला वाटतं दोन्ही पोरांचं साध्य काय आहे, लाडूच आहे. दोघांनाही लाडू मिळाला, दोघांनाही दोघांचं साध्य लाडू आहे, दोघांनाही लाडू मिळाला. फक्त फरक एवढा आहे, एकानं तो पुरुषार्थाने मिळवला आणि एकाने मात्र तो प्रार्थनेने मिळवला. परमार्थातही असंच असतं. कोणतेही ध्येय प्राप्त करण्याकरता एकतर पुरुषार्थानं तिथपर्यंत काही महात्मे जातात. स्वामींच्याच बाबतीत जर विचार करायचा ठरला तर त्यांना वयाच्या 8व्या वर्षी 12 तास ध्यान लागतं, ते बलवान आहेत म्हणून. वयाच्या 22व्या वर्षी जगदंबा शेतामध्ये प्रगट होऊन दर्शन देते, ते बलवान आहेत म्हणून. पण मला असं वाटतं स्वामींना 8व्या वर्षी 12 तास ध्यान लागत होतं, निदान माझ्यासमोर बसलेले 30-40 पुढंच आहेत, आपल्याला किती तास ध्यान लागतं? कीर्तनात तरी लागतं का? कीर्तनात लागतात पण झोपा. ध्यान लागतं का आपल्याला? नाही लागत. आपल्या अंगात तेवढी ताकद का जगदंबेला साक्षात आपल्या समोर प्रगट करण्याची? नाही आपल्याकडे ताकद. मग आमच्याकडे स्वामीने एवढी ताकद नाही ना, पण आमच्याकडे एक पर्याय. एक वाक्य आधी सांगतो, संसार निर्बळाला संधी देत नाही. संसार निर्बळाला संधी देत नाही म्हणजे किंमतच करत नाही. छोटस उदाहरण आहे, गोगलगाय माहिती आहे? गोगलगाय अशी 5-7 फुटाची असते. मग केवढी असते? एवढी एवढी असते. मला सांगा, त्या गोगलगाय कोणाला चावते का? त्या गोगलगायीपासून कोणाला काही त्रास? त्या गोगलगायीचा कोणालाच आणि कसलाच त्रास नसतो. ती बिचारी आपल्या रस्त्याने एक मार्गी बिचारी. उलट पक्षी ज्या व्यक्तीचा कोणाला त्रास नाही, लोक म्हणतात अहो तो माणूस म्हणजे गोगलगाय सारखा हो. म्हणजे एवढा निरुपद्रवी कीटक कोण? ती गोगलगाय. पण तिला कोणी घाबरतं का? ही लहान लहान मुलं तर काट्या टोचून 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 तिला हैराण करतात. बरं रस्त्यात जर आली तर तिला घाबरत नाही, तिला टाचानं चिरडून जायची लोकांची तयारी असते. कोणाला? त्या गोगलगायीला. आता पहा, तेवढ्याच आकाराचा दुसरा एक कीटक आहे, फक्त त्याला पाठीमागून असा आकडा आहे, ज्याला आम्ही आळंदीमध्ये विंचू असं म्हणत असतो. गोगलगाय काय आहे? कीटकच आहे. विंचू सुद्धा काय आहे? कीटकच आहे. पण गोगलगाय दिसल्यानंतर लोक टाचानं चिरडून जातात आणि विंचू दिसला की 5 फुट उडी मारतात. सांगा कशाचा परिणाम आहे? गोगलगाय गरीब आहे आणि विंचवाच्या अंगात बळ आहे. लोकांना माहिती आहे गोगलगायला टाचानं जरी चिरडून गेलो तरी आमचं काही करणार नाही, पण ह्या बाबाला धक्का लागला आणि ह्यानं जर पप्पी घेतली काय मी करू, कोणाला सांगू, विंचू चावला.
संसारात निर्बळाला काहीच किंमत नाही, त्याला कोणी किंमत देत नाही. दुर्बळाचे कोण ऐके घालून या मन. म्हणून निर्बळाला संसार संधी देत नाही, परमार्थ मात्र संधी देतो. जिथे पुरुषार्थाचा प्रांत संपून जातो तिथून प्रार्थनेचा प्रांत चालू होतो. मग पहा आजच्या अभंगाची भूमिका म्हणतो ह्या वाक्याची, आताच्या विचाराची आणि त्याची जुळवणी करून देतो. काय आजच्या अभंगातली भाषा जर तुम्ही पाहिली तर तशी अमंगळ भाषा आहे. तुमच्या दृष्टीने अमंगळ आहे, यांच्या दृष्टीने तर फार मंगळ आहे. सासरा खपला पाहिजे, सासू मेली पाहिजे, जाऊ बोडकी झाली पाहिजे, नंदेच्या कार्ट्याला खरूच झाली पाहिजे, दादुल्याची आहूत पडली पाहिजे आणि मी एकटीच राहिली पाहिजे. बघा कशा हसायला लागल्या. पण तशी भाषा जर आपण पाहिली तर दिसायला काय आहे, अमंगळ आहे. की एखाद्याला मारणं, एखाद्याच्या मारण्याचा नवस देवाजवळ करणं, आई जगदंबेजवळ करणं, दिसायला भाषा अमंगळ आहे. पण मला असं वाटतं याचं मी जेव्हा चिंतन तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करील आणि जेव्हा या मंडपातून तुम्ही उठाल तेव्हा तुम्हाला वाटेल नाही नाही, ह्यांनी सांगितलेला सासरा मेलाच पाहिजे, यांनी सांगितलेली सासू मेलीच पाहिजे, यांनी सांगितलेली जाऊ बोडकी झालीच पाहिजे, यांनी सांगितलेलं नंदेचं कार्ट त्याला खरं झालीच पाहिजे, यांनी सांगितलेल्या दादुल्याची आहुती पडलीच पाहिजे आणि मी एकटीच्या एकटी राहिलीच पाहिजे. अशी नक्कीच तुमची भूमिका होईल आणि ती तुमची भूमिका व्हावी या प्रयत्नात मी राहील, या प्रयत्नात मी राहील. अभंगाची भाषा खरं तर याचा अर्थ सांगण्याची गरजच नाही असं वाटतं. मी पूर्ण अभंग जो म्हटला त्याचा अर्थ कोणाकोणाला कळाला नाही त्याने हातवर करा बरं. सत्वर पावगे मला भवान्याई रोडगा वाहीन तुला, अर्थ कळाला की नाही? सरळ आहे. सासरा माझा गावी गेला तिकडंच खपिवे त्याला, अर्थ कळाला की नाही? बोला की अहो सरळ आहे ना. सासरा गावाला गेला तो तिकडंच खपला पाहिजे, अर्थ अहो बोला मला ऐकायला येत नाही, कळाला? सासू माझी फार जाच करते, सासू माझी जाच करते लवकर निर्दळी तिला, अर्थ कळाला की नाही? नंदे जाऊ माझी फडफड बोलते बोडकीच कर गे तिला, अर्थ कळाला की नाही? बोला की कळाला. दादूला मारून आहुती देणं मोकळीच कर गे मला, अर्थ कळाला की नाही? एका जनार्दनी सगळेच मुरू दे एकटीच राहू दे मला, अर्थ कळाला की नाही? बोला की मग कळाला तर सांगू कशाला, करू का जय विठ्ठल, तुम्ही मोकळे मी मोकळा. आम्ही अर्थ लावताना असा लावलाय पण नेमका याचा अर्थ काय याचं मात्र चिंतन करायचं. मुळात हे जे आहे ना हे भारूड आहे. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी त्या काळाची गरज पाहून जगातल्या त्या काळात असणाऱ्या रूढी या भावनिक शब्दावर आरूढ केल्या म्हणून याला भारूड असं म्हणतात. त्या काळात दारात वेस्कर येत होता, कोलाटीन येत होती, जोशी येत होता जो होरा सांगत होता, नवस केले जायचे, भूते असायचा, मसणे असायचे, अनेक भारुड नाथांचे. म्हणून नाथांनी भारुड या काव्य प्रकाराचं जनक आहेत नाथ महाराज. आणि मी सांगेन अजूनही महाराष्ट्राला ज्या नाथांच्या भारुडांना न्याय देणारा वक्ता भेटलेला नाही, अजूनही भेटलेला नाही. मग ती आध्यात्मिक जागृती असेल, सामाजिक जागृती असेल, ह्या सर्व जागृती नाथांनी त्या भारुडातून दिल्या. आता माझा आवाज चलल न चलल पण हे निघून दिलं तर थोडासा चलल बी थोडासा बारी. नाथांनी त्या काळामध्ये त्यात काय झाले, माझं ऑपरेशन झाले गेल्या महिन्यात घशाचं, म्हणजे जेवढं जमल तेवढं. बय दारू गड बय दारू गड बय दारू गड बय दार बय दारू गड बय दारू गड बय दारू गड बय दार बय दारू गड बय दारू गड बय दारू गड बय दार दारू गड बय दारू गड बय दारू गड बय दार बय ए दारू गड बय दारू गड बय दारू गड बय दार ए दारू गड बय दारू गड बय दारू गड बय दार दारू गड बय दारू गड बय दारू गड बय दार दारू गड बय दारू गड बय दारू गड बय दार मत्साय माय दारू गड मत्साय माय दारू गड जताय माय दारू गड अगर रामाय माय दारू गड दारू गड दारू गड बय बय दारू गड बय दारू गड बय दारू गड बय दार दारू गड बय दारू गड बय दारू गड बय दार दारू गड बय दारू गड बय दारू गड बय दार दारू गड बय दारू गड बय दारू गड बय दार दारू गड बय दारू गड बय दारू गड बय दार
रोखली. तुम्ही तुमच्या मनाचे जे दार लावलेत ना ते उघडा. आता किती दिवस लावून ठेवणार आहेत? एवढी मुस्लिमांची जुलमी सत्ता आपल्या राष्ट्रामध्ये आली. मी तत्कालीन 16व्या शतकातलं बोलतोय. मग तुम्ही अजून जागे कसे होत नाही? का जागे होत नाही? बये दार उघड. मग भूते असेल. अनेक रूढी ज्या होत्या त्या काळातल्या, त्या भावनिक शब्दामध्ये गुंफून नाथांनी काय केल्या, त्या तुमच्या आमच्या समोर मांडल्या. आणि तत्वज्ञानातले क्लिष्ट क्लिष्ट सिद्धांत अत्यंत सोप्या साध्या आणि सरळ भाषेमध्ये समाजासमोर मांडले. तसंच हा भारुडातील रोडगा नावाचं भारुड आहे. याच्या आधी भूमिका सांगतो, मग लक्षणं सांगतो. त्याची भूमिका काय? एक सासूरवासी सासराला सासूरवासाला जाचलेली आहे. मुळात एक आहे, सासूरवास आणि माहेर हे दोन शब्द आहेत ना, हे पुरुष प्रकृतीला धरून आहेत का स्त्री प्रकृतीला धरून आहेत? बोला की स्त्री प्रकृतीला. म्हणजे स्त्रीला सासर असतं, स्त्रीला माहेर असतं, पुरुषाला सासर माहेर नसतं. सासर जरी असलं तर सासराला सासरवास मात्र पुरुषांना नसतो. म्हणजे सहसा लग्न झाल्यानंतर मुलगी पतीच्या घरी येते का मुलगा मुलीच्या घरी जातो? प्रायः मुलगी पतीच्या घरी येते. पण एखादा जर घर जावाई झालाच, एखादा जर घर जावाई झाला अशी मात्र भाषा विचार कोणी बोलत नाही. का हो तुमचा रामू दिसत नाही, आता तो नांदायला गेलाय, ही भाषा नाही. सासूरवास आणि माहेर हे दोन शब्द केवळ केवळ स्त्री प्रकृतीला धरून आहेत. आणि आजच्या अभंगातून हिला सासूरवासातून मुक्त व्हायचंय आणि माहेराला जायचंय. मग मला सांगा, पुरुष मंडळी म्हणतील अहो अहो हा अभंग तर स्त्रियांकरता, आम्ही गेलं तर चालेल का? तसं नाही. इथं फक्त स्त्री सासूरवासी नाहीये, आपण सुद्धा सासूरवासी आहोत. जो जो जीव आहे, जो जो प्रकृतीच्या अधीन आहे, जो जो प्रकृती आहे तो तो स्त्रीलिंगी शब्द आहे प्रकृती. आणि जो जो प्रकृतीच्या अधीन आहे तो तो सासूरवासीचा. नवऱ्याचा, सासऱ्याचा, नंदेचा, जावाच्या पोराचा, जावेचा हा जर सासूरवास असेल तर आम्हाला कामे नेले चित्त, नेदी अवलोक मुख, बहुवाटे दुःख फुटो पाहि हृदय. हा मला काय आहे? सासूरवासाचा आहे. मुळात मला सासर आणि माहेर तुम्हाला व्यवहारातल्या आणि प्रमाणाच्या भाषेनं समजून सांगायचे. सासर म्हणजे काय, माहेर म्हणजे काय? एका शब्दात जर सांगायचं ठरलं, माहेर म्हणजे स्वातंत्र्य आणि सासर म्हटलं की पारतंत्र्य. तुकाराम महाराजांच्या भाषेत जर सांगायचं ठरलं तर तुकाराम महाराज म्हणतात, वावरे इच्छावसे घरी, आपुले सत्तेचे माहेरी, करवी तैसे आपण करी, भिडन धरी चुकल्याची. या चरणातले मुद्दे पहा. वावरे इच्छा वसे घरी, जिथे फिरण्याचं स्वातंत्र्य, आपले सत्तेचे माहेरी, जिथं काही करायची सत्ता आहे, करवी तैसे आपण करी, मनाला येईल ते करता येतं ते माहेर आहे, आणि चुकलं तरी ज्याची भीती वाटत नाही ते माहेर आहे. आणि सासऱ्याच्या उलटच आहे, जिथं फिरण्याचं स्वातंत्र्य नाही, जिथे चुकलं तरी, थोडं जरी चुकलं तरी घाबरावं लागतं. हा सासर आणि माहेर शब्दातला फरक सांगितला. पण नाही जर कळालं तर एका उदाहरणाने सांगतो. उदाहरण खूप गोड आहे की सासर आणि माहेर याच्यातला फरक सांगणार. एक बाई आपल्या शेजारणीजवळ बसली. तिच्या पोराचं आणि मुलीचं नुकतंच लग्न झालेलं होतं. ही शेजारच्या बायला म्हणजे गंगूबाई, आणि तिची जी सून आहे ती मोटरसायकलवर तो पंजाबी ड्रेस घालून पतीसोबत फिरायला निघाली होती. ही शेजारणीला सांगितली, गंगूबाई पाहिलं का आमचं सूम? सुनाकडे पाहून काय म्हणते, पाहिलं का आमचं सोम? मला विचारलं नाही, ह्यांना विचारलं नाही, लग्न होऊन 15 दिवस अजून झाले नाही, आणि खुशाल निघाली. निघाली तर निघाली, साडी नसून तरी निघते की नाही? निघाली तसे तो पंजाबी ड्रेस घालून. बरं, निघाले तर निघाले, जरा बाहेर पाईप मोटरसायकलवर निघाले तरी मी यांना 17 दा सांगत होते बिडकिनची करू नका म्हणून. हे अंदाजे नाव घेतले बरं बिडकिन. मी कोणी असले बिडकिनचे तर माझ्या गाडीच्या काचा फोडत्याल कोणी आपलं उभं. अंदाजे काहीतरी नाव घ्यावं म्हणून बिडकिन नाव घेतलंय मी. आणि मग ही काय ऐकायच्या भूमिकेत का ती निघून गेली. आणि तशाच भूमिकेत हिची मुलगी पंजाबी ड्रेस घालूनच तिच्या जावयाला घेऊन आली. आता लगेच कॅशेटची बी साईड आहे का, गंगूबाई बघितलं का कसा ग लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसतोय? सासर आणि माहेर तुम्हाला कळालं असेल हा फरक आहे. आणि मग प्रत्येकाला सासर नकोय, काय पाहिजे? माहेर आहे. आपण ज्ञानोबराच्या भाषेपासून सुरुवात करू. काळी चारधारा बाबा
आणि जोरात भातावडा. जाईन गे मायेत या पंढरपुरा, जाईन गे मायेत या पंढरपुरा, जाईन गे मायेत या पंढरपुरा, जाईन गे मायेत या पंढरपुरा. आपुल्या माहेरा जाईन मी आता, आपुल्या माहेरा जाईन मी आता, आपुल्या माहेरा जाईन मी आता, आपुल्या माहेरा जाईन मी आता. मी तुम्हाला तीन संतांची प्रमाणं दिली, तीन संतांचं म्हणणं पहा. पहिलं दिलं ज्ञानोबरायचं, भेटेन माहेरा आपुलिया, म्हणजे पारतंत्र्य नको, स्वातंत्र्य पाहिजे. मी दुसरं प्रमाण दिलं जनाबाई महाराज, बाई बाई जाते ग माहेराला, मला माहेराला जायचंय. तिसरं प्रमाण मी दिलं तुकाराम महाराजाचं, आपुल्या माहेरा जाईन मी आता, सासुरवास कोणालाच नको, सगळ्याला माहेराला जायचंय. मुक्ताबाईचा एक गोडा अभंग आहे, मुक्ताबाई महाराज म्हणतात, उबगले सासरी मला आता माहेरास न्यावो, ऐकताय ना, उबगले सासरी मला आता माहेरास न्यावो, सोडा एवढा जाच तुमच्या पाया पडते हो. मुक्ताबाई महाराजाचा अभंग आहे. आता मी सासराला उबगले, या सासराला उबगले, आता मला काय करायचं, तुम्ही मला माहेराला न्या. हिनं विनंत्या केल्या, पण ह्या सासुरवासनीला त्रास एवढा की तिला काही त्या सासुरवासातून मुक्तता होईना, हिनं प्रयत्न करून मुक्तता होईना. एके दिवशी ती कंटाळलीच, आणि तिनं काय केलं मला अधिक विचारायचंय. औरंगाबादच्या जवळ एखादी नदी आहे का, नदी आहे ना की जवळ, जरा लांब आहे 25 किलोमीटर, पण गोदावरी आहे, गोदावरीत पाणी आहे का, पण पावसाळ्यात होतं का, बोला की गेल्या वर्षी, पण जीव द्यायसारखं होतं का. आता तुमच्याजवळ जायकवाडी असून तुम्ही म्हणता पाणी नाही, म्हणून आम्ही काय म्हणायचं मराठा पुढं परभणी जिल्ह्याने. एक सासरवासीने एवढी कंटाळली आणि कंटाळून ती पाण्याजवळ जाऊन नदीच्या काठावर बसली आणि तिने ठरवलं आज आपलं जीवन संपवायचं, आता जगायचंच नाही. तिची एक मैत्रीण तिथे आली. ऐका, पुरुषाला मित्र आणि स्त्रीला मैत्रीण पाहिजेच. मी एक वाक्य सांगतो की सीतेला जर त्रिजटा नावाची जर मैत्रीण मिळाली नसती ना, त्रिजटा कधीच मिली असती, माफ करा सीता कधीच गतप्राण झाली असती. पण आपलं मन हलकं करण्याकरता कोणीतरी विश्वासाचं एक केंद्र अर्थात कंसात मैत्रीण पाहिजे. पण मैत्रीण बरं, कोणाजवळ आपलं मन मोकळं करू नये. तुम्हाला सांगायची गरज नाही, ही घाण सवय यांना लय. घरात काही झालं की शेजानीला सांगत बसतात, आणि तिला विचारलं का ग सांगितलं काय ना, माय मन मोकळं केलं म्हणते. अगं तू मन मोकळे करते पण ती मोकळ्या मनानं पुंडलिक नगरमध्ये पेरी ती ध्यानात ठेव. म्हणून
कुठं मोकळं करावं, एक मैत्रीण मैत्रीण पाहिजे. याचे मी सगळे आध्यात्मिक अर्थही तुम्हाला सांगणार आहे. मैत्रीण पाहिजे. ती मैत्रीण आली, तिने विचारलं, का ग तू एवढी चिंता तूर का? ती म्हणजे की तुला काय सांगू आता, घरी सासऱ्याचा जाच मला भारी, जाच मला भारी, सासू मोठी भांडखोर, मजन पाहे बरी, मजन पाहे बरी, पतीला गिराग येतो जीव माझा राहीना, पतीला गिराग येतो जीव माझा राहीना. काय सांगू तुला, घरी सासऱ्याचा जाच मला भारी, सासू मोठी भांडखोर, मजन पाहे बरी, पती लागी राग येतो जीव माझा राहीना. अगं मी कंटाळ्या सासरवास, आणि आता ठरवलं आता जीवन संपवायचं, जीवनच आत्महत्याच करायची. तिने बाई एवढा पवित्र नरदेव मिळाला, तू आत्महत्या करायला लागली, मग करू काय? अगं जाना माहेराला काय उपयोग नाही. गेल्या वर्षी असंच झालं आणि माहेरा जाऊन बसले, 8 दिवस राहिले, महिनाभर राहिले, परत इकडचे 4 माणसं, इकडचे 4 माणसं एका जागी आली, बैठक घेतली आणि मला माझ्या पाठीवरून हात फिरून माझी मावशी कशी म्हणते, बाई पावसानं बुडवलं आणि नवऱ्यानं तुडवलं, कोणाला सांगायचं, पुन्हा आणून घातलं म्हणजे मला इथे. अनेक उपाय केले मी, आता नाही, आता ठरवलं जीवन संपवायचं म्हणजे संपवायचं. ती म्हणजे अगं पण तू मरते कशाला, मग मी करू काय, पर्याय काय? म्हणे एक पर्याय, तू माझ्यासोबत चल. म्हणे कुठ? सोनईला. सोनईला काय? सोनईला लय कडक ठाण. कोणती देवी? तिथं अण्णाई नावाची एक जगदंबा आहे. अण्णाई नावाची जगदंबा आहे. उदो बोला. तुम्हाला अडचण आहे का काही? उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला. सद्गुरु माऊलीचा वो, आमची सद्गुरु माऊली तिथं सोनईला आहे. चल मग. ती देवी एवढी कडक ठाण आहे, ती लय नवसाला पावते. अगं तुला माहिती आहे का, ते गणपतराव त्यांना पोरगा नव्हता, त्यांना पोरगा नव्हता, पण ह्या देवीला नवस केला, नवसाला पावली हो, फार कडक ठाणे. नवसिंह माझे, नवसिंह वो, नवसिंह माझे, नवसिंह वो, नवसिंह माझे, नवसिंह, नवसिंह माझे, नवसिंह वो, नवसिंह माझे, नवसिंह वो, नवसिंह माझे, नवसिंह, नवसिंह, नवसिंह माझे, नवसिंह वो, पंढरीचे दैवत विठ्ठले वो, पंढरीचे दैवत विठ्ठले, विठ्ठले, विठ्ठले वो, नवसिंह माझे, नवसिंह वो, नवसिंह माझे, नवसिंह. आता तिथे ज्ञानोबराय म्हणले, पंढरीचे दैवते विठ्ठले नवसी वो. आणि आपण या मंडपात आज खरं तर संतांच्या वचनाला वेगळं म्हणायची परवानगी नाही म्हणून आपण टाळपकाजवर म्हणलो नाही, पण भावनेत हे म्हणू, सोनईचे माते नवसी हो म्हणू. कि मग ही नवसाला पावणारी आहे, आपण तिथं जाऊ आणि त्या देवीला नवस करू, मग ती प्रसन्न होईल ना. चल. आणि मग ती मैत्रीण तिला घेऊन देवीकडे गेली आणि मग तिने देवीकडे काय केला, नवस केला. अशी अभंगाची एक भूमिका आहे. आता याची लाक्षणिक भूमिका सांगतो. साधक जेव्हा संसारामध्ये राहतो तेव्हा तो विकाराला पक्का त्रासलेला आहे. कामे नेले चित्त नेदी अवलो कुमुख, अवलो कुमुख, बहु वाटे दुःख तो पाहे हृदय, बहु वाटे दुःख तो पाहे हृदय. कामे नेले चित्त नेदी अवलो कुमुख, अवलोकू मुख, बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय. या कामानं चित्त नेलं
आणि देवाचं मुख मला अवलोकू देत नाही, बहु वाटे दुःख, त्यामुळे मी फार दुःखी आहे. का गा सा सुरवासी मज केले भगवंता. म्हणजे विकाराला साधक जाचलाय की नाही? कोण या हे कामक्रोधाती विकार? हे सामान्य नाही दादा, साधकच जाचतो. कारण का? ह्या कामानं चांगल्या चांगली अशी वाट लावली, चांगल्या चांगल्याची यादी दिली. यादी एकनाथ महाराजांनी काळी चरधारा बाबा तो केवळ पंचानन येड कामदन, तो केवळ पंचानन येड कामदन, तो केवळ पंचानन येड कामदन, तो केवळ पंचानन येड कामदन. हे धडक मारिले शंकरा, केला ब्रह्म्याचा मातेरा, केला ब्रह्म्याचा मातेरा, इंद्रचंद्राजी दरारा, इंद्रचंद्राजी दरारा लाविला जेने, तो केवळ पंचानन येड का केला